हॅलो फ्रेंड्स, सर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही चाललोय संगमनेरला आणि तिथून गावाकडे जायचं आहे, तर त्यासाठी मग आता लवकर निघायचा प्रयत्न केला, पण जसं आवरलं तसं आवरलं आणि थोडा उशीरच होतो आला आहे माझ्यामध्ये, 12 वाजून गेले असणार बहुतेक। आणि पप्पा गाडीवरती गेले आणि मम्मी येणार आमच्यासोबत, म्हणजे पप्पा आणि मम्मी तिकडून सोबत येतील आणि आम्ही तसंच पुढं जाणार आहे गावाकडे। तर त्यासाठी मग आवरलं आहे आता आम्ही लवकर आणि आता निघणारच आहे। आणि पावसाचं पण वातावरण झालेलं आहे आणि पाऊस पण चालू आहे, रिमझिम बुरबुर पूर्ण चालूच आहे। मी घातलेलं आहे जीन्स, तर मी जीन्स आणि टॉप घातलाय। तर एक कमेंट आली होती की तू अशी ड्रेसवर छान दिसते, कुर्ती छान दिसते, साडी पण छान दिसते, पण जीन्स काय इतकं छान नाही दिसत तुला। तर मी जीन्स यासाठी घालते, म्हणजे आपण बाळाला फिटिंग करावं लागतं बाहेर गेल्याच्या नंतर। आणि कुर्तीज तर घेतलेल्याच आहे मी साईडच्या चेनच्या दोन्ही, त्या पण योग्य पडतात, पण आता म्हणजे सगळ्या कुर्तीज घालून होतात आणि तसं ते जरा चैन इथून असल्यामुळे, मग थोडंसं जरा इथून असल्यामुळे जरा थोडंसं असं बाहेर अनकम्फर्टेबल वाटतं। तसं जीन्स टॉप जर असला ना तो शॉर्ट टॉप असतो आणि बाळाला फिटिंग करायला सोपं जातं, तर मी त्यासाठी एवढंच जीन्स आणि टॉप घालते। तुम्ही बरंच व्हिडिओत बघितलं असेल की अश्विनी आता सध्या जीन्स आणि टॉप बाहेर जात आणि मी तेच घालते, तर सोपं पडतं बाळाला फिटिंग करण्यासाठी। तुम्हाला पण जसं सोपं वाटत असेल तसे तुम्ही वेअर करत असेल, तर मला याने कम्फर्टेबल वाटतं बाहेर, कारण की मांडीवर बाळाला घेतल्याच्या नंतर इथला भाग वगैरे सगळं म्हणजे असं झाकूनच असतं वरच्या टॉपने, पण ते चैनचा फिटिंगचे टॉप असतात ना, तर ते थोडेशी तो ओपन होतात मग। आणि ओढणी वगैरे जर घेतली ना तर बाळाला अनकम्फर्टेबल होतं ते किण्यासाठी, आणि कारण की तोंड झाकलं ना आपल्याला तिला, माझ्या बाळाला तर होतं अनकम्फर्टेबल। आणि पहिले खूप गरमी असायची, आता पण होते अधूनमधून, मग गरमीचं त्यांना प्यायला आणि पूर्ण ती ओढणीवरून मग अजून अनकम्फर्टेबल होतं। तसं असे टॉप वगैरे घातले तर मला पर्सनली मला सोपं जातं फिटिंग करण्यासाठी, तर मग मी असे शॉर्ट टॉप सध्या घालते। आणि तर काही कुर्तीज तर घालतेच त्या फिटिंगच्या, त्या पण मला सोपे जातात, तर मग ते पण घालते आणि असे टॉप पण घालते। तर बऱ्याच कमेंट चालतात त्या पाठीमागं पण आणता, जेव्हा आम्ही संभाजीनगरला गेलो होतो देवाला, तर सगळे म्हटले की मग तू साडी किंवा कुर्तीच घालायला पाहिजे होती, तर मी तसं कुर्तीच घालणारच होते, पण मी कुर्तीच घालल्या पण नव्हत्या आणि कसं मला जरा याच्यावरती कम्फर्टेबल वाटतं, तर त्यामुळेच मी असे शॉर्ट वगैरे टॉप घालते सध्या। आणि एक कमेंट चालते की तू कोणतं फाउंडेशन वगैरे यूज करते, तर मी हे मेबेलिनचं फिट मीचं फाउंडेशन यूज करते आणि मला सगळ्यात भारी वाटलेलं आहे हे। मला स्वतःला हेच कायम आवडतं, माझ्याकडे खूप सारे फाउंडेशन आहे पण मला हे मेबेलिनचं फिट मीचं सगळ्यात जास्त आवडतं। त्याने एकदम फुल कवरेज चेहऱ्याला भेटतो आणि एकदम थोडंसं लावलं लागतं एवढंसं, आणि आपण कसं नॉर्मली फेरायला लावून घेतो आणि लावतो आणि झालं मेकअप, तसं याचं आहे, काहीच टाईम नाही लागत। थोडंसं घ्यायचं चेहऱ्याला लावायचं, त्याच्यानंतर लूज पावडर लावायचं आणि लिपस्टिक लावायची। तर लिपस्टिक पण मी ही मामाची, मला ही ह्या कलरची जास्त सूट होते, तर कारण की मला न्यूड कलर इतके सूट नव्हतं, मला असे थोडेसे डार्क कलर सूट होतात, तर मग मी ही मामाची क्रीमी मॅट लॉंग स्टेम लिपस्टिक यूज करते, म्हणजे हे कलरमध्येच यूज करते। जर कोणाला हा कलर घ्यायचा असेल मामाचा तर याची पण लिंक देईल। आणि त्या दिवशी मी डायपरची लिंक दिली कमेंटमध्ये, त्यानंतर ऑइलची द्यायची राहिली होती माझ्याकडून, तर कमेंट सांगते की त्याची पण लिंक दे म्हणून, तर मग ही मला याचं बेबी मसाज ऑइल हे, आणि आता मी डायरेक्ट मोठंच ऑर्डर केलेलं आहे, तर त्याची लिंक देईल तुम्हाला। आणि बाळाला घेतलेले कपडे तुम्हाला मी पुढे दाखवते ते, आणि एक बेडशीट खरेदी केले ते पण तुम्हाला दाखवते। बघा आमचं आवरलेलं खूप सारा मसाला करून ठेवला आहे, म्हणजे बघायचा आहे तो अजून मला पिशवीमध्ये, आम्ही गावाला चाललो, छान गावाला चाललो, मम्माला वाकलं दाखवते, मम्मानी मेकअप केला का आवडत नाही, मम्माला वाकलं दाखवते फोन आला। तर हे ड्रेस घेतले मी कॉम्बोमध्ये विरासाठी, 3 कॉम्बो होते पण थोडेसे मला बाहीला ते टाईट वाटले, मी 6 to 9 मंथचे घेतले, पण जर तुम्हाला हे खरेदी करायचे असेल ना तर ते पुढची साईज तुम्ही घ्या, म्हणजे ते एकदम परफेक्ट येतील, कापड खरंच खूप मस्त। त्यानंतर बेडशीट घेतले ते पण तुम्हाला दाखवते, डबल डबल बेडचं आहे ना आणि थोडंसं महागच आहे, कारण की एकदम कापड पण त्याचं कॉटन आहे, प्युअर कॉटन आणि कलर वगैरे काहीच जाणार नाही। डिअर मॉम, त्यांना कसं काय माहिती आहे, मॉमच खरेदी करते हे बेडशीट, 90% लेडीजच खरेदी करते, सगळ्यांना पण माहिती समजणार त्यांना की असंच पूर्ण प्लेन। बरं, जर आवडलं तर घेऊ शकता,
थोडस आहे मागे पण छान आहे, बाळांसाठी छान वाटतं. म्हणजे असं बाळ कसं पालत वगैरे पडतं बेड वरती, आणि मग असे कापड वगैरे कधी कधी ते तोंडात घालतात. मग स्वच्छ ब्रँडचे पण पाहिजे ना कपडे, तर मग कसे कलर वगैरे नाही जात. मग ते तोंडात घातले ना स्वच्छ ठेवावं लागतात बेडशीट वगैरे, तर मग मी ते घेतले, मला आवडले. मला घ्यायचे असेल तर लिंक दिली डिस्क्रिप्शन मध्ये. मिस्टरांनी बाहेर जरा पाणी मारलं, ते घामाघूम झाले. गाडी धुतली का? हा मोटर चालू होती म्हणून म्हटलं तुम्ही पाणी सुद्धा तरी मारते. आपल्या संगनमेरला आणि तिथून जाणार आहे पिंपरीला. तसे मम्मी ते आहेच आहे, पण आपण दोघं चाललो आहे फक्त. मम्मी संध्याकाळी येणार आहे परत. पप्पा अजून काय करायचं होतं रे? हा माझा माझ्याकडे दोन्ही फॅन एक वर चालू राहू द्या. पाऊस पण आलाय, पाऊस पण आला हो. निघाले तर पाऊस आलाय मस्त असा, काय वातावरण झालेलं. पिल्लुडी विरुडी इकडून किती मोकळं दिसाय लागलं ना. जाऊ दे, नको जाऊ दे. आता वातावरण झालंय भारी, चाललंय फिरायला चाललो. मिस्टरांना काही इच्छा नव्हती, मिस्टर म्हणत्या कामामुळं नको वाटतंय त्यांना. ते बोलत निघाले, काम करायचे निघायचे जीव काढे. तर इथे मस्त असं वातावरण झालं होतं, आणि संगमरच्या जवळजवळ आलो होतो. आणि म्हणजे इकडच्या साईडने येतो आम्ही, नाशिकच्या साईडने. तर एवढं छान रोडला मस्त असं हिरवीगार झाडं वगैरे. तसं पण आता आम्ही तिकडे राहतो, तिकडं पण असंच वातावरण असतं. तर त्याच्यामुळे इकडं असं पहिले हे खूप भारी वाटायचं, ना आता तिथलं सेमच वाटतं. असं काही विशेष खूप वेगळं नाही वाटत, पण असं लोकेशन खूप भारी झालं होतं पावसामुळं. तर इथं आता आम्ही सूर्यकथा ऐकून जाणार, आणि मग तिकून तसंच गावाकडे जाणार. कारण की लांब आहे, आणि मग वीराला जास्त प्रवास सहन नव्हता, आणि तिच्या आधी तर मला जास्त सहन नव्हत. मला प्रवासाने खूप माझं डोकं वगैरे जाम दुखतं, AC वगैरे गाडीतल्या. आणि तसं पण काय होतं मला माहीत नाही, मळमळ वगैरे होती. मला एवढी प्रवास करते, आणि तरी पण मला सुटच नव्हत प्रवास. माझं डोकं ते खूप दुखतं, आणि मग त्याच्यामुळं विरा मम्मी आहे म्हणून मला बरं आहे गाडीत. नाही तर मला गाडीत बसल्यानं माझं असं असं मी झोपून येत असते गाडीत, आणि मग मी विराला कसं घेतलं असतं काय माहीत. पण बरं झालं देवाला कारण जास्त आहे, मग त्याच्यामुळं विरा मम्मीकडे असते आणि मी येत असते झोपत. हे तर मिस्टरांनी शूट काढला होता, मी तर झोपले होते कारण की माझं जाम डोकं दुखत गाडीमध्ये. मग मी झोपून घेते, आणि जवळजवळ आलं का मग उठते तिथं आल्यावर. गाव शिकत लय खुश झाली बाई. पाऊस सरग मावशील काय विसरलं नाही विसरलं. राहते वाटतात केसच्या नाही राहते वाटतात. पप्पी घेऊया, एक पप्पी घेऊ. नाही नाही मामा प्यायचा असं ना, आता दुधू प्यायचा. तर मी विरासाठी हे हिमालयाचा बेबी मसाज ऑइल ऑर्डर केलं होतं, आणि त्यानंतर ते टॅप डायपर पण. जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये राहीलच, कारण की हिमालयाचं ऑइलच बेस्ट असतं लहान बाळासाठी. म्हणजे हिमालयाचे प्रॉडक्ट छानच असतात.